वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आशिष, तुम्ही स्वागत करतो आपल्या चॅनलवरती. म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की मी बोललेलो की मी या बीचची एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ परत दुसरी बनवीन. त्या व्हिडिओ मी बनवली असेल तर खूप मोठी झाली असती, म्हणून एक दुसरी व्हिडिओ मी बनवले. तर तुम्ही माझ्या मागे एरियाज बघून बघत असतील किती सुंदर असं दिसतं एरिया, साफसुथरं आहे. हा जरा सकाळपेक्षा हा बीच जरा साफ आहे आणि इथे झाडं असल्यामुळे इथे फोटो काढण्यासाठी बसण्यासाठी चांगली जागा पण आहे. तिकडे तुम्ही गाडी पण पार्क करू शकतात. बोल दे रे. आणि इथे इथे मजा पण येते खूप जास्त. तुम्हाला जरासं एक असं शॉर्ट घेतो दिसेल इकडची, पूर्ण तुम्हाला एरिया दिसेल त्याच्यामध्ये. तर तुम्ही बघा, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्पेशालिटी म्हणजे इकडची झाडं. इकडे एवढी झाडं आहेत ना, तिथे सावलीमुळे मी धाव्या बोलतो तुम्ही झाडं पण त्या सावलीमुळे खूप चांगलं वाटतं. तुम्ही बघू शकता इथे पण पूर्ण म्हणजे जास्त नाही, तिथून ते तेवढ्या एरियामध्ये पूर्ण झाडं लावले आहेत त्या लोकांनी. त्याच्यासाठी इकडे लोक फोटो खूप सुंदर येतात. इकडे फोटो जर तुमचा DSLR वगैरे असेल तर कॅमेरा जरी असेल मोबाईलचा तरी पण इथे तुम्ही फोटो खूप चांगल्या वेळी काढू शकतात. तर तुम्ही या बीचला तर नक्की व्हिजिट करा. कळंबपेक्षा जास्त प्रेफर मी या बीचला करेन. पण इकडे तुम्ही पाण्यामध्ये जास्त ना जाऊ नका, कारण इकडे थोडंसं ॲक्सिडेंट पण बरेच झालेले आहेत. म्हणून जरासं पाण्यामध्ये जाण्याचे तुम्ही इकडे येऊन व्ह्यू नेचर एन्जॉय करा. तर पाण्यासाठी जाऊ नका, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये जरा सेफ्टी पण महत्त्वाची आहे आपली स्वतःची, म्हणून सांगतो आहे. तर बाकी तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता, तुमची लाईफ आहे. सो आता अजून मी तिथे क्रिकेट खेळतो त्याचे छोटेसे व्हिडिओ बनवतो. आणि बाकी तर तुम्ही काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट करा, परत कधी आलं ती पण सांगेन तुम्हाला. तुम्हाला जर या बीचला यायचं असेल तर तुम्हाला मी एक शॉर्टमध्ये रस्ता सांगतो. जर तुम्हाला कळंब साईडचा रस्ता मारायचा असेल तर कळंब साईडच्या रस्त्याने सरळ सरळ नास उभारून जर येत असेल तर तुम्ही नास उभारून येत असेल तर कळंबच्या रस्त्याने सरळ सरळ या. सरळ आल्यावरती तुम्हाला तिकडे एक कुठेच टर्न मारायचं नाही. त्या रोडला जर तुम्ही आले तर कुठेच टर्न मारायचं नाही. तुम्हाला एक भुईगाव पोलीस स्टेशन करून दिसेल. तर पोलीस स्टेशनच्या इथून राईट मारा, तिथून सरळ रोड आहे. आणि तुम्ही इथे बीचला पोचतील तर तुम्हाला काय बीचचं काय इन्फॉर्मेशन पाहिजे तर मी कदाचित लिंक टाकेन, गुगल मॅपची लिंक टाकेन. जर तुम्हाला डायरेक्ट इथे यायचं असेल तर तुम्ही व्ह्यू बघा किती सुंदर आहे इकडचा. मजा येते इकडे तुम्ही. आम्ही इकडे बघा, ही झाडं बोलून बोललो तर हीच झाडं आहेत ती. इतकडे बोललो तर झाडं इकडे आहेत फोटो काढण्यासाठी. तुम्ही इथं बघून तुम्हाला बघत समजतच असेल किती सुंदर अशी झाडं आहे ती. इथे तुम्ही फोटो किती चांगले येतील तुम्हाला पण समजत असेलच. दोन्ही बाजूला झाडं आहेत आणि मधून इथून यायची एंट्री आहे. सो ही एंट्री आहे पण मी एंट्रीनंतर दाखवतो आहे. जातानाच बघू शकतात किती मस्त वाटतं इथे. इथे आता फोटो काढू आम्ही जराशे. Thank you.
रुमाल कोणने नेत आता रुमाल जरा टाइम झालं 10 वाजले तर बघतो सगळे कपलच येत आहेत जास्त प्री वेडिंग सगळे कपल सगळे फोटो काढायला जास्त येत आहेत मस्त आहे आता आम्ही निघालो इथून घरी जायच्या घरी जायला निघालेलो आहे खूप खूप चांगली प्लेस आहे ही बघू शकता तुम्ही इकडे तुम्ही इकडे नक्की या फॅमिली फ्रेंड्स कोणाबरोबर या इथे खूप चांगली जागा तुम्हाला नक्की आवडेल इकडे आल्यावरती तुम्हाला नक्की आवडेली जागा खूप चांगली जागा आहे फोटो काढण्यासाठी आता आम्ही पण जरा फोटो काढू इकडे सो आपण या प्लेसला बाय बोलूया आता बाय बोलायला हातात कॅमेरा म्हणून बाय बोलू शकत नाही आणि स्कूटी पण चालवते म्हणून एका टायमाला करू शकत नाही म्हणून बाय बाय